पातूर तालुक्यातील पिंपळ खुटा येथे शॉक लागून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी 21 फेब्रुवारी रोजी घडली असल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. पिंपळखुटा येथील गरीब कुटुंबातील सचिन शांताराम रेवसकर 30 वर्षे असे मृतकाचे नाव आहे. रविवारी 21 फेब्रुवारी रोजी शेजाऱ्यांनी घरातील लोखंडी कपाट बाहेर काढण्यासाठी सचिन व काही जणांना बोलावले. कपाट बाहेर काढण्यासाठी बोलावले असता घरात लोखंडी कपाट काढताना दरम्यान घरातील विद्युत प्रवाहाचा सचिनला जबर विद्युत शॉक लागून तो गंभीर झाला. त्याला नातेवाईकांनी तातडीने उपचारासाठी चतारी ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. सचिनच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून मृत सचिनच्या पश्चात आई, पत्नी, बहीण व 1 लहान 3 वर्षाची मुलगी आहे. सुधाकर राऊत, NN News, चतारी.